नमस्कार मित्रांनो, फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून फायनल आंसर की डिस्प्ले झालेली आहे, परंतु खूप विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत आहे की त्यांना फायनल जी आंसर की आहे ती दिसत नाही आहे किंवा लॉग इन केल्यानंतर त्यांना शोधता नाही येत आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की फायनल जी आंसर की आहे ती कशी चेक करायची. तर सर्वप्रथम आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या साईटला जायचं आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटला साईटला गेल्यानंतर आपल्यासमोर एक भरती प्रक्रिया असं एक ऑप्शन डिस्प्ले होत असेल, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपण भरती प्रक्रिया या साईटला जाणार. तिथे गेल्यानंतर तुमच्याकडे एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड आहे, तो आपल्याला लॉग इनसाठी लागणार आहे, जेणेकरून आपण आपली आन्सर की बघू शकू. तर तुम्ही लॉग इन आयडी पासवर्ड मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या मेलवर चेक करू शकता. बघा, भरती प्रक्रिया साईटला आल्यानंतर तिथे क्लिक हिअर असं एक ऑप्शन दिलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, भरती प्रक्रियेच्या साईटला आल्यानंतर आपल्याला लॉग इन लिंक असं एक ऑप्शन दिलेलं आहे, तिथे क्लिक हिअरचं ऑप्शन आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होईल लॉग इनचं. यामध्ये आपल्याकडे जो आयडी आहे तो आयडी आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे, आणि त्यानंतर एक पासवर्ड सुद्धा आहे आपल्याकडे. आपण या अगोदर सुद्धा हा आयडी आणि पासवर्ड हॉल तिकीट काढण्यासाठी व प्रोविजनल आन्सर की साठी आपण यूज केलेला होता, तोच आयडी पासवर्ड आपल्याला आता फायनल आन्सर की साठी यूज करायचा आहे. तर बघा, लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे जे प्रोफाईल आहे त्यावरती जे नाव वगैरे सर्व गोष्टी तुमच्यासमोर डिस्प्ले होईल, तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा, पोस्ट सिलेक्शनचं असं एक ऑप्शन दिलं आहे टॉप पोझिशनला, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ऍक्शनचं एक बटन दिलेलं आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. ऍक्शन बघू शकता तुम्ही, व्ह्यूचं ऑप्शन आहे तिथे, तर आपल्याला तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर तुमचे एक पर्सनल प्रोफाईल ओपन होणार आहे, त्यावरती तुम्हाला तुमचा फोटो वगैरे सर्व डिस्प्ले होईल. तिथे डिस्प्ले झाल्यानंतर बघा, तीन ऑप्शन दिलेला आहे, तिथे आपल्याला कॅन्डिडेट रिस्पॉन्स असं एक ऑप्शन दिलं आहे, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, तिथे दिलेला आहे डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर फॉर PCCF रिक्रुटमेंट 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023. क्लिकचं ऑप्शन दिलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर तुमचा जो फायनल आन्सर की आहे ती डिस्प्ले झालेली आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये काही क्वेश्चन चेंजेस सुद्धा होऊ शकते, कारण क्वेश्चन घेतल्यानंतर जी फायनल जी लिस्ट आहे ती डिस्प्ले झालेली आहे. यामध्ये तुम्ही तुमचे जे पूर्ण क्वेश्चन मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता, कारण याच मार्क्सवर आणि तुम्ही जे कॅल्क्युलेट करणार यावर फायनल जी लिस्ट लागणार आहे ते याच मार्क्सवर डिस्प्ले होणार आहे. पूर्ण जे क्वेश्चन आहे ते तुम्ही बघू शकता, कॅल्क्युलेट करून घ्या मार्क्स, आणि याच मार्क्सवर तुमचा जो फायनल रिझल्ट आहे तो डिस्प्ले होणार आहे. बघा, मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे, बघा. समजा हा जर एक क्वेश्चन असेल तर आपण एक क्वेश्चन सिलेक्ट करूया याच्यामधून. बघा, हा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचे आन्सर जे आहे ते ग्रीन मध्ये दिलेलं आहे, फोर्थ नंबरचं म्हणजे बरोबर आन्सर आहे. आणि राईट साईडला बघा, तुम्ही आन्सर दिलेलं आहे फोर्थ नंबरचं, म्हणजे याला तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळेल. त्यानंतर बघा, 10 नंबरचा क्वेश्चन, याचं जे आन्सर आहे परफेक्ट आन्सर आहे, 2 नंबरचं आन्सर बरोबर आहे. आणि तुम्ही दिलेला आन्सर बघा इकडे काय आहे, तर 2 नंबरचं म्हणा, म्हणजे याला सुद्धा पूर्ण मार्क्स मिळेल. त्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन, फोर्थ नंबर आन्सर, आणि तुम्ही दिलेलं फोर्थ, याला सुद्धा पूर्ण मार्क्स मिळेल तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता. मार्क्स कॅल्क्युलेट करून घ्या आणि आपली आन्सर की चेक करून घ्या याच प्रोसेसनुसार, आणि जेव्हा फायनल रिझल्ट लागेल तेव्हा तुम्हाला याच मार्क्सवर जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या संदर्भात जेही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.